भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागलेत. पंकजा मुंडेंची भाजपमध्ये उपेक्षा होत आहे या संदर्भात त्यांनी अनेक वेळा आपली नाराजी बोलून दाखवली असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. दुसरीकडे पंकजा मुंडे नाराज नसून त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मी जनतेच्या मनावर राज्य केलं तर मोदीही मला संपवू शकत नाहीत असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलेलं होतं. त्यांनी अवंचरदाईची उपेक्षा होते आहे तिला असं वाटतं की मला पराभवही अंतर्गत वादामुळे स्वीकारावा लागला आणि त्यामुळे पक्षाच्या मध्ये तिची नाराजी ही तिने अनेक वेळा बोलून दाखवलेली आहे. अनेक वेळा तिने या संदर्भामध्ये स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलेलं. मला वाटतं की त्यांच्या विधानावर आपण जर अतिशय शांतपूर्वक ऐकलं तर त्यातून मोदीजी मग संपवू शकणार नाही असा अर्थ निघत नाही. ते असं म्हणाल्यात ज्या मी ऐकलं आणि त्याचा स्पष्ट अर्थ तर पंकजाताही आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. ते म्हणाले की वंशवाद हा माननीय मोदीजींनी ठरवला आहे की वंशवाद संपवला पाहिजे.